गण गण गणात वोति। नमस्कार, श्री गजानन विजय अध्याय 16 प्रारंभ। श्री गणेशाय नमः। जय जयाजी परशुधरा, हे जमदग्नीच्या कुमारा परशुरामा परमेश्वरा, आता उपेक्षा करू नको। तू सहस्त्र अर्जुनाते दंडून केले द्विजांचे संरक्षण, ब्राह्मणाचा अपमान सहन झाला नाही तुला। आता मात्र डोळे मिटीसी, कारे देवा ब्राह्मणांविषयी काय आहे लागली तुसी गाढ निद्रा येधवा। म्हणून डोळे मिटू नका, स्वस्थ ऐसे बसू नका, आणि बाणीचा प्रसंग देखा आहे हरी सांप्रत। तुझ्या वशिल्या वाचून अवघी कृत्ये आहेत क्षीण, आर्य संस्कृतीचे रक्षण होणे नाही तुझ्या विण। गजानन माया अघटित कोण जाणे तिज प्रत, महाराजांचा एक भक्त पुंडलिक नामे मुंडगावी। हा शेगावची करी वारी समर्थांविषयी प्रेम भारी, हमेशा त्यांचे चिंतन करी एकाग्रशा मनाने। त्याच गावी भागाबाई एक ठाकरीण होती पाही, निष्ठा तिची एक्याही ठिकाणासी बसत नसे। ती दांभिक होती फार सदा दंभाचा बाजार, भरवून भोंदी नारी नर हाच धंदा तियेचा। ती बोलली पुंडलिकाला तुझा जन्म वाया गेला, काकी तू नाही केला सद्गुरु तो आपण आते। गजाननाच्या वाऱ्या करीसी सद्गुरु त्याला मानिसी, परी त्याने सांग तुसी मंत्रकानी कथिला का। अरे विधी वाचून गुरु न होत कधी जाण, शेगावचा गजानन वेडा पिसा साच असे। तुझा ताप झाला बरा म्हणून तू मानिसी त्याला, त्या काकताली अन्यायाला बळी पुंडलिका पडू नको। गिन गिन गणात हे भजन पिशापरी आचरण, कोणाचेही खाई जाण ऐसा मुळी भ्रष्ट तो। म्हणून तुला सांगते चाल अंजन गावाते, केजाजीच्या शिष्याते आपण दोघे गुरु करू। उद्या त्याचे कीर्तन अंजन गावी असे जाण, ते ऐकावया कारण उठून जाऊ प्रातःकाळी। गुरु असावा महाज्ञानी चातुर्य शास्त्र चिंतामणी, गुरु असावा परमगुणी भक्तिपंथा ते दाविता। यातील लक्षण एकही गजाननाच्या नसे ठाई, म्हणून वेळ न करीत काही चाल अंजन गावाते। तो भोकरे पुंडलिक होता मनाचा भाविक, भागीच्या भाषणे देख चित्त त्याचे घोटाळले। त्याने ऐसा विचार केला उदयक अंजन गावाला जाऊ कीर्तन ऐकण्याला, पुढचा विचार पुढे करू। ऐसा विचार करून भागीसी बोलला जाण अंजन गावा लागून चाल येतो तुझ्या सवे। दोघांचा विचार झाला पुंडलिक रात्री स्वस्थ निजला, तो तीन प्रहर रात्रीला काय घडले ते ऐका। पुंडलिकाच्या समोर एक पुरुष दिगंबर उभा राहिला साचार थेट समर्थांच्या परी। पुरुष म्हणे रे पुंडलिका अंजन गावासी जातोस का, गुरु कराया ते निका त्या भोगीच्या सल्ल्याने। जातोस तरी जावे त्वरित, त्याचे नाव काशीनाथ, तेथे जाता फिटेल भ्रांत तुझी वेड्या निश्चय। कानात काही बोलला म्हणून का तो गुरु झाला, लोक कान गोष्टीला किती तरी करतात। मग ते एकमेकांचे काय गुरु होती साचे, नादी दंभाचाराचे त्वा पुंडलिका पडू नये। तू इकडे करी कान मंत्र देतो तुझं कारण, गणगण ऐसे बोलून महाराज स्वस्थ झाले। आणखी काय आहे आस ती मी आज पुरवीन खास, ऐसे ऐकता पुंडलिकास आनंद अति जहाला। पाहू लागला निरखून स्वप्नी त्या पुरुषा लागून, ते तो पाहिले गजानन शेगावचे स्वामी पहा। पुंडलिक म्हणे गुरुराया पादुका द्या ह्या मला सदया, नित्य पूजा करावया याविण आणखीन आस नसे। बरे उद्या दोन प्रहर दिवस येता साचार, पादुकांची पूजा कर ह्या मी दिधल्या घेई तुला। पादुका त्या घाला घ्यावयाला स्वप्नी पुंडलिक उठून बसला, तोच आली तयाला साक्षात जागृती श्रोते हो। जागा होऊनी सभोवार पाहू लागला साचार, तो कोणीच दिसेना अखेर नाही पत्ता पादुकांचा। उलगडा काही होईना संशय मनीचा जाईना, म्हणे स्वामींच्या भाषणा बाटन लागला आज वरी। स्वप्नी येऊन दर्शन त्यांनी दिले मज कारण, कशी भागी ठाकरीण तेही स्वप्नी कथन केले। तैसेच उद्या दोन प्रहरी पादुकांची पूजा करी, ऐसे बोलले साक्षात्कारी त्याचा समजू नये समजू काय अर्थ। किंवा नव्या पादुका करून म्या करावे पूजन, ऐसे त्यांचे आहे मन हे काही कळेना।
मी पदीच्या मागितल्या, पादुका त्या होत्या भल्या, त्याच त्यांनी मसी दिल्या, मग नव्या घेऊ कशास। ऐसे नाना तर्क करी पुंडलिक आपुल्या अंतरी, तो इतक्यात आली घरी भागी ठाकरीनं बोलावण्या, अंजनगावी चाल आता मोक्ष गुरु करण्याकरिता, दिसू लागला आहे रस्ता अरुणोदयाचे प्रकाशे। पुंडलिक म्हणे भागाबाई मी काही येत नाही, मर्जी असल्यास तूच जाई अंजनगावा कारणे। मी जो एकदा गुरु केला श्री गजानन महाराजाला, तो ना आता सोडी भला हाच माझा निश्चय। ते ऐकता भागाबाई अंजनगावास गेली पाही, आता मुंड गावाचे ठाई काय झाले ते ऐका। झामसिंग रजपूत गेला होता शेगावात, दर्शन स्वामींचे घेण्याप्रत दोन दिवस याच्या आधी। तो जेव्हा मुंड गावाला येण्यापरत निघाला, तई बाळाभाऊला ऐसे बोलले महाराज, या पादुका पुंडलिकासी द्याया देई त्या याच्यापासी, समर्थ आज्ञा होता ऐशी तैसेच केले बाळाने। करी घेऊन पादुका झामसिंगास बोलला देखा, भोकरे जोका पुंडलिका तुमच्या गावीचा असे हो, त्यास ह्या द्या नेऊन करावयासी पूजन। ते झामसिंगे ऐकून पादुका घेता जाहला। झामसिंग आला मुंड गावात, तो पुंडलिक भेटला वेशीत, पुसू लागला त्या प्रत कुशल वृत्त समर्थांचे, प्रसाद मला द्या वयासी काही दिला का तुम्हा पासी। हे ऐकता झामसिंगासी महद आश्चर्य वाटले, सवे घेऊन पुंडलिकाला झामसिंग येऊनी घेऊनी घरी गेला, खोदून विचारू लागला तू ऐसे का विचारले। पुंडलिकाने स्वप्नाची गोष्ट त्याला कथिली साची, ती ऐकता झामसिंगाची भ्रांती नष्ट झाली हो। लगेच पादुका काढिल्या पुंडलिकाच्या हाती दिल्या, त्याच अजून आहेत भल्या मुंड गावात त्याच्या घरी। दोन प्रहरी पूजन पुंडलिकाने केले जाण, मनोभावे करून त्या प्रसादी पादुकांचे। पहा श्रोते खरे संत, सांभाळीती आपुले भक्त आडमार्गाने किंचित जाऊन देती तयाला, निज भक्तांचे मनोरथ समर्थ कैसे पुरवितात, ते येईल ध्यानात या कथे ते ऐकता। एक वाजसनीय ब्राह्मण कवर राजाराम म्हणून होता धंदा करून अकोल्यात सराफीचा, सोने चांदी भुसार घेणे देणे साचार, मध्यम प्रतीचा सावकार हा राजाराम कवर असे। या राजारामाप्रती महाराजांची होती भक्ती, म्हणून त्याची संतती मानू लागली समर्था। या कवरा कारण दोन पुत्र होते जाण, गोपाळ त्र्यंबक म्हणून लवांकुशान सारिखे, कनिष्ठ पुत्र त्र्यंबका प्रती भाऊ व्यवहारी बोलती, तो हैदराबादे प्रती गेला डॉक्टरी शिकावया। लहानपणापासून भाऊस होते देव ध्यान, म्हणजे त्र्यंबका लागून हे येथे विसरू नका। काही संकट पडल्यावरी तो समर्थांचा आठव करी, राहून त्या भागानगरी मुसा नदीच्या काठाला। एवच भाऊ भक्तिमान होता लहानपणापासून, त्याचे दैवत गजानन स्वामी शेगाव ग्रामीचे। तो सुटी माझी आला घरी, इच्छा उपजली अंतरी, जाऊन या शेगाव नगरी जेऊ घालावे महाराजा। पदार्थ त्यांच्या आवडीचे करो निया सर्व साचे, परी हे कैसे भावयाचे हाच विचार पडला की। भाऊ म्हणे गुरुनाथा काय तरी करू आता, मरून गेली माझी माता लहानपणीच दयाळा, घरी माझे नाही कोणी एक बंधूची कामिनी, जिचे नाव आहे नानी स्वभाव तापट तियेचा, माझ्या आहे ऐसे मनी आपणा करावी मेजवानी, आपुल्या आवडीचे करोनी पदार्थ सारे गुरु राया, भाकरीती जवारीची कांदा भाजी अंबाड्याची, ऊन पिठले हिरवी मिरची ऐसे तयार करावे। हे पदार्थ करण्याला सांगू कसा मी भावजईला, हट्ट एक करण्याला माता तेच स्थान असे। ऐसा विचार करीत भाऊला राहिला निवांत, तो काही कामानिमित्त नानी आली ते ठाया। नानी दिराला बोलली चिंता कशाची लागली, मुखश्री ती म्लान झाली तुमची कशाने ये वेळा। भाऊ वदे दीनवाणी काय तुला सांगू वहिनी, माझे जे का आले मनी विचार ते ये वेळा, पूर्ण सत्ते वाचून मनोरथ ना होती पूर्ण, म्हणून तुला सांगून काय करणे आहे गे। नानी म्हणे त्यावर सांगून पहा एक वार, तू माझा धाकटा दीर मशी पडदा ठेवू नये,
ज्येष्ठ भ्राता पित्यापरी तत कांता माय खरी मानिली पाहिजे साजेरी ते तुम्ही जाणत असा ते ऐकून भाऊ हसला नानी प्रति बोलता झाला नानी माझ्या मनाला आज ऐसे वाटते गजाननाच्या आवडीचे सर्व पदार्थ करून साचे आहेत मला न्यावयाचे त्यांना द्याया शेगावी ते तू जरी करशील तरी तुलाही लागेल पुण्य आणि होईल काम माझे त्या योगी ते ऐकता बोले नानी दिरा प्रति हास्य वदनी यासाठीचं का हो मनी सचिंत तुम्ही बैसलात सांगा आहे काय करणे मजला स्पष्ट शब्दाने काही ना आपुल्या गेही उणे कृपेने गजाननाच्या मग भाऊने सर्व काही निवेदन केले तिला पाही तीही लागली लवलाही आनंदाने स्वयंपाका भाजी चून भाकर हिरव्या मिरच्या उंधळ भर ठेविल्या आणून समोर आपुल्या त्या दिराच्या भाकरी तीन कांदे तीन भाक हरभऱ्याचे चून जाण लोणी ठेविले माखून प्रत्येक त्या भाकरीला नानी म्हणाली दिराला जा आता शेगावाला वेळ थोडका राहिला आहे पहा गाडीस ती गाडी चुकल्यावरी वाया जाईल तयारी भोजनाच्या वेळेवरी गेला तरी उपयोग ऐसे नानी बोलता भाऊ निघाला तत्वता पुसुनिया आपल्या ताता येता झाला स्टेशन असी तो गाडी बाराची निघून या गेली साची तेणे चित्तवृत्ती भाऊची होती झाली शोकाकुल अतिहिरमोड त्याचा झाला पाणी आले लोचन आला म्हणे महाराज का हो केला अव्हेर माझा एक आली मी मुळीच हीन दीन कोठून घडावे मला पुण्य आम्हा कावळ्यांकारण लाभ केवी मानसाचा अक्षम्य ऐसी कोणती चूक झाली माझ्या हाती म्हणून माझी गुरुमूर्ती गाडी चुकली ये वेळा हाय हाय रे दुर्दैवा त्वा माझा साधीला दावा माझ्या करी गुरुसेवा घडून दिली आज तू ही माझी शिदोरी ऐशीच आज राहिली जरी नाही करणार भोजन तरी सत्य सत्य त्रिवाचा गुरुराया कृपा राशी नका उपेक्षू लेकर असी ही शिदोरी सेवण्यासी यावे धावून सत्वर थोर आपुला अधिकार क्षणात पाहता केदार मग याया येथवर काहो अनमान करीतसा मी ना आज्ञा तुम्हा करीतो प्रेमाने हाका मारितो म्हणून या हान होतो अपमान तुमचा यत्किंचित तीन घंटे अजून अवकाश गाडी कारण तो वरी आपुले भोजन होईल ऐसे वाटते ऐसा विचार करीत तेथेच बैसला उपोषित चतुर्थ प्रहरी शेगावात आला तिहीच्या गाडीने कवर गेला दर्शना तई तो योगी राणा न करिता भोजना बसला होता आसनी नैवेद्याची अतोनात ताटे होती मठात पक्वानांनी परिलुप्त ती वर्णावी कोठवरी कोणाच्या जिलब्या घिवर कोणाचा तो मोतीचूर कोणाची ती नुसती खीर श्रीखंड पुऱ्या कोणाच्या परी त्या नैवेद्याला समर्थांनी ना स्पर्श केला वरच्यावरी ताटाला बाळा आणून ठेवी पुढे आणि म्हणे हे करा ग्रहण गेला एक वाजून आपुल्यानं झाल्या जेवण प्रसाद भक्ता मिळतो कसा त्याची ते वाट पाहती करण्या आपणा विनंती त्यांची नसे होत छाती म्हणून मी बोललो तई महाराज म्हणती थांब जरा आग्रह नको करूस खरा भोजन आज चौथे प्रहरा माझे होणार आहे रे मर्जी असल्यास थांबावे ना तरी खुशाल जेवावे नैवेद्य घेऊन घरा जावे परवा नाही त्याची मला ऐसा प्रकार तेथे झाला तो इतक्यात भाऊ आला समर्थ पाहता आनंदला भाऊ आपल्या मनासी आपल्या मानसी दुरावलेली माय जेवी बाळके दृष्टी पहावी झाले असे पहा देवी भाऊ कवरा कारणे समर्थांसी नमस्कार केला साष्टांग साचार उभा राहिला जोडोनी कर वाट पाहत आज्ञेची त्या भाऊस पाहून समर्थे केले हास्य वदन बरेच दिलेस आमंत्रण ही का वेळ जेवण्याची तुझ्या भाकेत गुंतलो मी उपोषित राहिलो नाही अजून जेवलो आण तुझी शिदोरी ऐसे महाराज बोलता हर्षलासे कवर चित्ता म्हणे काय करू गुरुनाथा गाडी चुकली बाराची कवरास म्हणे बाळा भाऊ आता नको दुःखित होऊ काय आणले आहेस पाहू समर्थांसी जेवावया ऐसे ऐकता सत्वरी कांदे भाजी भाकरी कवराने ठेविल्या समोरी स्वामी गजाननाच्या त्यातील भाकरी दोन
समर्थे केल्या भक्षण एकीचा तो प्रसाद म्हणून अवघ्या भक्ता वाटिली। तो प्रकार पाहता आश्चर्य झाले समजता, कळली स्वामींची योग्यता खरेच भक्त वत्सलते। जेवी हस्तिना पुरात भगवंताने ठेविला हेत, सोडून पक्वांना प्रत विदुराच्या हुलग्यावरी। तैसेच येथे आज झाले, आमचे पक्वान नाही रुचले, भाकरीवरी गुंतले चित्त कवराच्या स्वामींचे। भाऊंनीही घेतला समर्थ प्रसाद शेगावाला, सद्भाव जेथे उदेला तेथे ऐसेच होणार। समर्थ बोलले कवरासी, जा आता अकोल्यासी, पास होशील पुढचे वर्षी तू डॉक्टरी परीक्षेत। भाऊ म्हणे गुरुराया, आपली असू द्यावी दया, याविण दुसरे मागावया, मी न आलो ये ठाई। आपुले हे दिव्य चरण, हेच माझे धन मान, सर्वदा घडो चिंतन आपुल्या दिव्य मूर्तीचे। ऐसे बोलून अकोल्याला भाऊ कवर निघून गेला। समर्थ आपल्या भक्ताला नोपेक्षिती कधीही, शेगावीचा राहणार तुकाराम शेगोकार। एक होता भाविक नर, कृषिकर्म करीत असे, घरची गरिबी होती खरी, काम करोनी शेता तरी, अस्तमानाचे अवसरी दर्शना यावे मठात। चिलीम द्यावी भरून घ्यावे पदांचे दर्शन, काही वेळ बसून जावे पुन्हा शेतात। ऐसा नित्यक्रम तयाचा, बहुत दिवस चालला साचा, घाला विचित्र दैवाचा तोन कोणा सोडीत असे। जे जे असेल दैवात ते श्रोते घडून येत, एके दिनी शेतात असता तुकाराम आपुल्या। तो एक आला शिकारी, बंदूक ज्याच्या खांद्यावरी, नेम धरून ससे मारी छर्रे घालून बंदुकीत। ती प्रभातीची होती वेळा, सूर्य नुकता उदयाला, तुकाराम होता बसला आपुल्या शेती शेकत। तो त्याच्या मागे कुपाटीला, एक होता बसलेला, ससा शुभ्र तोची पडला शिकाऱ्याच्या दृष्टीसी। त्याची शिकार करण्याभली शिकाऱ्याने आपुली, नेम धरून झाडिली खांद्यावरील बंदूक। त्या योगे ससा मेला, एक छर्रा लागला त्या तुकाराम माळ्याला, कानामागे अवचित। छर्रा मोठा जोरदार, मस्तकी शिरला अखेर, थकले अवघे डॉक्टर प्रयोग करून त्याचे वरी। काही केल्या निघेना छर्रा तो डॉक्टरांना, होऊ लागल्या यातना तुकारामासी अतिशय। मस्तक दुखे दुखे अहोरात्र, निद्रान लागे किंचित, नवस सायास केले बहुत परिगुण येईना। ऐशाही अवस्थेत यावे त्याने मठात, तो समर्थांचा एक भक्त ऐसे बोलला तयाला। डॉक्टर वैद्य सोडा आता, साधूची या सेवे परता, नाही उपाय कोणता उत्तम या जगामध्ये। कृपा त्यांची झाल्यास चुकेल हा तुझा त्रास, झाडी तजा आसपास या मठाच्या नित्य तू, तेव्हा सेवाही घडेल पुण्य तेही लाधेल, कृपा झाल्या होशील त्रासापासून मोकळा। मात्र आपुल्या पित्यापरी दांभिकतेने हे न करी, शुद्ध भाव अंतरी सर्व काळ ठेवावा। ते तुकारामासी मानवले, झाडणे त्याने सुरू केले, अवघ्या मठास ठेविले स्वच्छ त्याने आरशापरी। ऐसी 14 वर्षे झाली तुकारामाची सेवा भली, तई गोष्ट घडून आली ऐशारीती श्रोते हो। झाडता झाडता कानातून छर्रा पडला गळून, जैसी काती भोकरातून दाबिता सुटे आठोळी। तैसे साच येथे झाले, छर्रा पडता थांबले दुखावयाचे मस्तक भले। ऐसा प्रभाव सेवेचा, ही सेवा झाडण्याची अखेरपर्यंत केली साची, प्रचिती विण कवणाची परमार्थीन निष्ठा बसे। ती एकदा बसल्यावर मग मात्र होते स्थिर, संत सेवा महाथोर हे भाविक जाणती। स्वस्ती श्री दासगणू विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ, तारक होवो भाविकां प्रत, भवसिंधू माझारी, शुभम भवतु, श्री हरी हरार्पण मस्तु। इति श्री गजानन विजय ग्रंथस्य 16वा अध्यायः समाप्तः। नामस्मरण गजाननाचे गण गण गणात बोते, अखंड चिंतन गजाननाचे गण गण गणात बोते।